महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करीत असताना अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील तरुणांनी एकत्र येऊन आपल्या गावची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून मातीबंधारा बांधण्याचे काम हाती घेतले. रावसाहेब हंडे यांनी सोशल मीडियावर या कामासंदर्भात प्रस्ताव टाकून युवकांना आव्हान केले. या आव्हानाला गावातील नोकरीसाठी बाहेरगावी असलेल्या तसेच उद्योजकांनी सोशल मीडियावर मदतीचा हात पुढे केला आणि लगेचच कामाला सुरुवात झाली. 4 ते 5 दिवसातच बंधाऱ्याचे 80% काम पूर्ण झाले. या कामासाठी संगमनेर येथील उद्योजक महेश जाजू यांनी आपले 1 JCB मशीन विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने कामाला मोठा हातभार लागला. या बंधाऱ्यामध्ये सरासरी 15 लाख लिटर पाणी साठून गावाचा 50% पाणी प्रश्न मिटणार आहे. या बंधाऱ्याचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत शासनाचा एकही अधिकारी साधा कामगार तलाठी यांनी या कामाला भेट दिली नाही असे गावकऱ्यांनी सांगितले. भाऊसाहेब पवार, दत्तू कानवडे, भाऊसाहेब घोमल, नायब तहसीलदार सुरेश वाकचौरे, डॉक्टर आशिष फाफले आदींनी या कामासाठी आर्थिक मदत केली. जर शासनाने ह्या इथपर्यंत जे नाले शासन करतं, शासन एवढ्या नालाचे कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये बजेट काढतं, परंतु आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन आणि महेश शेठ जाजू सारख्या उद्योजकांनी आम्हाला मदत करून आम्ही गावामध्ये तरुणांची जी काही शक्ती याचा विचार केला आणि आम्हाला महसूल खात्याने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही आणि जे काही शासनाची कुठल्याही प्रकारची मदत नाही. आम्ही सगळे काय अपेक्षा होता तुमची? शासनाकडून आमच्या फक्त अपेक्षा अशाच आहे की शासन इतके छोटे छोटे नाले जेव्हा बांधतं 4-4, 5-5 लाख रुपये त्याच्यावर वसूल करतं, परंतु तो कुठलाही खर्च होत नाही. शासनाकडून आमच्या एवढ्याच अपेक्षा आहे की तुम्ही जर भविष्यामध्ये गावातून लोकांना असं एकत्र करून त्यांच्या संमतीने असे नाले वगैरे काही जर बनवले आणि सर्व तरुणांना एकत्र केलं आणि गावाच्या स्थानिक माणसांचा जर त्याच्यात असा सहभाग जर करून घेतला तर याच्यापेक्षा चांगले मोठमोठे कामं होतील. महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानात लिंगदेव गावाने कुठंतरी काहीतरी काम करून दाखवा. सगळ्या तरुणांनी हा विचार केला, सगळे एकत्र आले आणि ही आमची इथं पांडवकालीन बारव असल्यामुळं पूर्वीचा पाणीपुरवठा सगळं इथं चालायचा, त्याच्यानंतर पाईपलाईन झाली, पाईपलाईनच्या विहिरीला पाणी नसल्यामुळं पाणी तोटा तिथं पाण्याचा तोटा भास लागला, त्याच्यामुळं परत ह्या बारवचं कुठंतरी पुनर्जीवन करावा आणि कुठंतरी पाणी आडवा. इथं आमचे मौतीचा आणि दाव्याचा कार्यक्रम होतो, त्याला इथं पाणी नसतं, त्याच्यामुळं आम्ही सगळे तरुणांनी बाहेरच्या गावात असलेले काही गावातले नोकरीला असलेले हे चौधरी सरांसारखे असे सगळे एकत्र आले आणि आम्ही हा निर्णय घेतला. महेश जाजूने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्यांनी स्वतःचं डिझेल टाकून स्वतःचा GCP आणि बाकीच्या सर्व ट्रॅक्टरवाल्यांनी त्यांच्या सहकार्यामुळं आतापर्यंत आम्ही जवळजवळ 80% काम केलेलं आहे. या कामाचा गावाला किती फायदा होऊ शकतो? या कामाचा गावाला कमीत कमी आमचा पाऊस जर चांगला झाला तर उन्हाळभर या बंधाऱ्यामध्ये पाणी राहील. पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाण्याची कमतरता भासते आणि त्याचवेळेस पाणी पुरवठ्याच्या विहिरीच्या वरच्या बाजूला जो तलाव आहे त्या तलावामध्ये प्रमाणाच्या बाहेर गळती असल्यामुळं त्यामध्ये पाणी साठत नव्हतं. पर्यायाने त्याला सपोर्ट, त्याला पाठिंबा म्हणून हा तलाव, हा छोटासा बंधाऱ्याचा विषय पुढे आला आणि ह्या सर्व विचारविनिमय तरुणांशी विचारविनिमय झाला आणि हा विषय आम्ही व्हॉट्सअपला 19 तारखेला 19 मेला मांडला आणि सर्वसाधारणपणे 20 मेच्या संध्याकाळपर्यंत तरुणांनी 40-45 हजार रुपये व्हॉट्सअपला जाहीर केले आणि आम्ही कोणताही मागचा पुढचा विचार न करता रविवारी लगेचच कामाला सुरुवात करून टाकली. सर्वसाधारणपणे 10 वाजल्यापासून कामाला सुरुवात झाली तर आजपर्यंत कामाला सुरुवात चालू आहे आणि याचबरोबर यामध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य करणारे महेश जाजू यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं की त्यांच्याच मदतीनं हा तलाव पूर्णत्वास जात आहे. गावातल्या तरुणांनी आम्हाला मदत केली. पुणे, मुंबई, नाशिक हे लिंगदेवचेच दुसऱ्या गावात असणारे नोकरीला असणारे तरुण यांनी सगळ्यांनी आम्हाला आर्थिक मदत देऊ केलेली आहे. शासनाच्या निधीची वाट न पाहता या गावातील तरुणांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून हे मातीबंधाऱ्याचे काम करून आपल्या गावची तहान भागवली. या कामाचा आदर्श प्रत्येक गावातील तरुणांनी पुढे होऊन आपापल्या गावात असाच पारदर्शी प्रकल्प योजना राबवण्याची आज खरी गरज आहे. सचिन खरात, C24 तास, अकोले.